कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं महापालिकेनं ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. साने गुरुजी वसाहतीमधील मैत्रांगण अपार्टमेंटमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय, पण इथं रुग्णांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांना उन्हात रस्त्यावरच उभं राहावं लागतं. एखादा रुग्ण दगावल्यानंतर परिसरात औषध फवारणी सुद्धा केली जात नाही, त्यामुळे इथल्या नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. कोरोना रुग्णांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू केली आहेत. सानेगुरुजी वसाहतीमधील मैत्रांगण अपार्टमेंटमध्ये अशाच प्रकारचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय, पण या सेंटरमध्ये अनेक त्रुटी आणि उणीव आहेत. मुळात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कसलीही सोय नसल्यानं बऱ्याचदा रस्त्यावरच उन्हात थांबावं लागतं. त्यातून पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर या सेंटरमधील एखादा रुग्ण दगावल्यानंतर अपार्टमेंटच्या परिसरात औषध फवारणीही केली जात नाही, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. या सेंटरच्या इमारतीमध्ये एक बेसमेंट आहे, तिथं रुग्णांच्या नातेवाईकांची सोय करावी आणि महापालिकेनं किमान मंडप उभारावा अशी मागणी नागरिकांतून होतीये. हे आमचं गुरुराव साने गुरुजीमध्ये कोविड सेंटर आहे मैत्रांगणच्या इथं. त्या इथं ह्यांचे पालक नातेवाईक खूप येतात आणि ते रस्त्यावरच थांबतात, त्यांची कुठेही थांबायची सोय नाही आहे. त्याच्यामुळं कॉलनीमध्ये इकडं तिकडं जात असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. त्यांच्यासाठी कुठंतरी खाली त्यांच्या बेसमेंटमध्ये कर्टन लावून खुर्च्या टाकून त्यांची बसायची सोय करता आली तर ती करावी. किंवा काल आयुक्त साहेबांना सांगितलं होतं की गुरु साने गुरुजी शाळेमध्ये त्यांना एक खोली प्रोव्हाइड करून द्या, म्हणजे तिथं ते थांबतील, त्यांची राहण्याची वगैरे सोय होईल तिथं, असं सांगितलेलं होतं. अजून काय कारवाई झालेली नाही.